स्वातंत्र्य चळवळीतील अमर जवान हुतात्मे यांच्याबाबत देशप्रेम निर्माण व्हावं यासाठी फतेहसिंह सेवाभावी संस्था यांच्या वतीनं अमर जवान हुतात्मे चळवळीतील अनेक हुतात्मे यांच्याबाबतचे माहिती मिळवण्यासाठी देखावा सादर केलेला आहे. याई स्वामी मुक्तानंद प्राथमिक विद्यालय, ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम गुरुकुल, सोमगिरीमठ या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थी यांना या ठिकाणी आणून अमर जवान स्मारक देखावा दाखवून तसेच राष्ट्रगीत देखील घेण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते कालिदास अनवडे यांनी मुलांना माहिती दिली. यावेळी माजी मंत्री व येवले शहराचे आमदार छगन भुजबळ यांनी सदर देखाव्यास भेट देऊन कौतुक केलंय. भुजबळ यांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली व उपस्थितांनी मानवंदना दिली आहे. मंडळाचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत. या दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी मंडळास हजेरी लावली. त्यांनीही अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यांच्यासमवेत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. येवला शहरातील विठ्ठलनगर येथील शहीद जवान संदीप शिंदे यांची बहीण निकिता शिंदे व वडील मेजर शिंदे यांनी मंडळात भेट देऊन आठवणींना उजाळा दिला. तसेच नेवर गाव येथील शहीद जवान गुलाब कदम, चिंचोडी येथील शहीद जवान नारायण मढवाई, धुळगाव येथील सचिन गायकवाड या सर्वांचे मित्र व नातेवाईक फतेहसिंग गणेश मंडळास भेटी देऊन वीर स्मारकास आदरांजली वाहिली आहे. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला. वंदे मातरम. आपल्या येवले शहरातील फतेहसिंग सेवाभावी प्रतिष्ठान या मंडळाने सादर केलेला अमृत महोत्सवी वर्ष हा देखावा सादर केलेला आहे. अमर जवान स्मारक या ठिकाणी आपल्या येवले शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालय व न्यू इंग्लिश मीडियम गुरुकुल स्कूल वैगल्ली येवला येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर आमंत्रित करून लहान विद्यार्थ्यांमध्ये या हुतात्म्यांबद्दल प्रबोधन व्हावे व त्यांना भविष्यामध्ये स्वातंत्र्याबद्दल चळवळीचा इतिहास माहिती व्हावा या दृष्टिकोनातून या मंडळाने या शाळांना आमंत्रित करून या ठिकाणी त्यांना या देखाव्याचे महत्त्व विशद करून दाखवले. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्याकडून या ठिकाणी आपण राष्ट्रगीत देखील म्हणून घेतले आणि त्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा जय घोषाणी या ठिकाणचा परिसर अक्षरशः धनानून सोडला होता. या विद्यार्थ्यांना पुढील भविष्य काळामध्ये ऊर्जा मिळावी, शहीदांबद्दल प्रेम निर्माण व्हावं हा या संस्थेचा या वर्षीचा उद्देश होता व लोकांमध्ये देखील आपण या शहीदांपासून आपण जी काही प्रेरणा मिळावी आणि आपण या ठिकाणी जे काही आज आपण सुखाची झोप घेत आहे केवळ या हुतात्म्यांपासूनच आपल्याला या स्वातंत्र्याचा लाभ मिळत आहे हे सर्व काही हे दर्शवण्याचा प्रयत्न आमच्या या मंडळाने केलेला आहे. तरी आपल्या सर्वांना या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांचा जो उद्देश आहे तो सफल झाला असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर या ठिकाणी येवला अकॅडमीचे मेजर देखील या ठिकाणी येऊन या ठिकाणी मानवंदना या स्मारकाला दिली. त्याचबरोबर येवले शहरातील फत्तेबुरुज नाका येथील समता पतसंस्था यांनी देखील येऊन या ठिकाणी या स्मारकाला मानवंदना दिली. त्यांचे देखील मी या संस्थेच्या वतीने आभार मानतो.